नमस्कार, मी दीपाली, तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज आपण साठवणीचा मसाला पाहणार आहे। मी माझ्या घरात मसाला कशा पद्धतीने बनवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि ह्याच्या आधी मी प्रॉपर असा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे। आणि तेच मिरच्या किती घ्यायची किंवा मी साठवणीचा मसाला जो आहे जवळपास 2.5 किलो इतका मसाला मी करते आणि वर्षाला तेवढा मसाला जो आहे तो बास होतो आणि एकदम छान चवही बदलत नाही आणि एकदम छान असं हे वर्षभर टिकतं मसाला। आणि प्रत्येकाची करायची पद्धत ही वेगवेगळी असते, तशी माझीही वेगळी आहे। म्हणजे ह्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे जो मसाला आहे तो बनवला जातो। तर आमच्या भागामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने बनवतात ते पाहणार आहोत। म्हणजे मी मूळची लातूरची आहे आणि लातूरमध्ये जो मसाला बनवला जातो तो खूप वेगळा बनवला जातो। आणि त्याच जेव्हा मी इकडे आले आणि मला कळालं की इकडची पद्धतसुद्धा खूप वेगळी आहे पण खूप टेस्टी लागते ही चटणी, म्हणून मला हीच चटणी मी बनवते। माझ्या आईची पद्धतसुद्धा मी जर कधी लातूरला गेलं तर तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर आता पाहूया मसाले आणि मिरच्या मी किती घेतले। मिरच्या मी एक टोटली 2.5 किलो मिरच्या घेतलेल्या आहे। त्यात मी 1.5 किलो संगमेश्वरी मिरची घेतलेली आहे। लवंगी मिरची जी आहे ती मी 1/2 किलो घेतलेली आहे। त्याचप्रमाणे बेडगी 1/2 किलो, असं टोटल मी 2.5 किलोचं घेतलेलं आहे। आणि संगमेश्वरी जी मिरची आहे ती जास्त तिखटी नसते आणि जास्त सपखी नसते, त्याच्यामुळे मी ती 1.5 किलो घेतलेली आहे। आणि थोडंसं तिखट वाढवण्यासाठी मी लवंगी मिरची त्यात 1/2 किलो घातलेला आहे। आणि कलरसाठी मी घातलेला आहे 1/2 किलो बेडगी मिरची। म्हणजे हे ह्या पद्धतीने जर चटणी बनवला तर ती चटणी कलरही येते, त्याचप्रमाणे चटणीला तिखट पण आपण राहतो, चटणी टेस्टी पण होते। तर मी करणार आहे चटणी, तर पाहूयात कसं करतात। तर इथं माझ्याकडे बेडगी मिरची आहे आणि बेडगी मिरची ही अशा पद्धतीने लाल असते त्याच्यामुळे कलर छान येतो। ही आहे लवंगी मिरची, ही खूप तिखट असते। आणि ही आहे संगमेश्वरी मिरची जी सपक पण असते, थोडीशी तिखट असते, जास्त तिखट ह्या मिरच्या नसतात। तर ह्या मिरच्या आपण स्वच्छ निवडून घ्यायच्या आणि उन्हात ठेवायचं, कडकडीत उन्हात 2 दिवस ठेवायचं, म्हणजे ते एकदम छान असं वाळलं जातं। जर तुम्हाला हे वरचं भाग जो आहे तो काढायचा नसला तर काढला नाही तरी चालेल। तर इथं माझ्याकडे मसाल्याची यादी आहे आणि मिरच्या टोटल खर्च पण आहे इथं पाहिल तर। अशा पद्धतीने मी मसाल्याची यादी जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि मला खर्च आलेला आहे 1130 रुपये आणि कुठून दिला 80 रुपये, अशा पद्धतीने 1200 रुपये आलेले आहेत। तर ही मसाल्याची यादी जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आहे, कारण की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये खूप कन्फ्युजन झालं होतं। तर इथं हा सगळा मसाला आहे, मसाला एवढासाच दिसतो आणि हे सगळे महाग असतात। तर धने वगैरे मी निवडून घेतलेलं आहे, खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे, खोबरं 1/2 किलो, धने 1/2 किलो असं आहे, हिंग आहे 20 ग्राम। सगळे मी तुम्हाला जे सगळे मसाल्याची किती प्रमाणात घेतलेलं आहे ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन। तर ऑलमोस्ट सगळा मसाला इथं मी तुमच्यासमोर जो आहे तो काढून ठेवलेला आहे। काही काही मसाल्यामध्ये कचरा असतो, त्यासाठी आपण हे सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं आणि काही काही मसाल्यामध्ये कचरा हा नसतो। तर अशा पद्धतीने सगळा मसाला तयार आहे आणि ही एकदा यादीत मी पुन्हा एकदा पाहू शकताय। तसंही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, पण बहुतेक जणांना कळतच नाही की डिस्क्रिप्शन बॉक्स कसं ओपन करायचं, त्याच्यामुळे मी ही यादी तुम्हाला दाखवलेली आहे। मसाले तुम्हाला दाखवलेले आहेत आणि मिरच्या ह्याचं प्रमाण पण सांगितलेलं आहे। सॉरी, मसाले जे आहेत ते मी भाजून घेणार आहे आणि त्यासाठी इथं मसाले आहेत। सुरुवात करूया। तर सुरुवातीला जेव्हा आपण मसाला भाजतो त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सुके जे आहेत ते भाजून साईडला ठेवायचं आहे। तर सुक्यामध्ये सर्वप्रथम तर येतं ते तीळ, जिरे आणि शहाजिरे। तर हे तीन जे आहेत ते तेल न वापरता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे विदाउट तेल आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं कढईचं आपलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि एकदम छान गरम
लो फ्लेम वर आपल्याला हे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आणि विशेष म्हणजे मसाले भाजायला जास्त वेळ नाही लागत. जे कांदा खोबरं वगैरे असतं धणं असतं ते आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजून घ्यायचं असतं त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो. आणि हे जे मसाले आहेत ह्याला तुम्ही हाय फ्लेमवर सुद्धा भाजू शकता, फक्त एवढंच की करपू द्यायचं नाही आहे म्हणजे फास्ट होतं. तर मी आता मसाले भाजायला सुरुवात करते आणि कॅमेरा जो आहे तो एकदम छान जवळ तुम्हाला मी हा व्हिडिओचा जो आहे तो शूट करून दाखवते. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एकदम छान आपल्याला कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम सुके मसाले भाजून घेऊया. त्यात तीळ घेते मी सर्वप्रथम. तीळ आपण एकदम छान असं भाजून घ्यायचं. तीळ भाजण्याचं एकदम छान वैशिष्ट्य म्हणजे ते एकदम छान असं तडतडतात. मग समजायचं की आपलं तीळ जे आहे ते एकदम छानपैकी भाजून तयार झालेलं आहे आणि इथं एकदम छान चटचट आवाज आला की मगच आपण हे तीळ जे आहे ते काढून एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं तीळ एकदम छानपैकी भाजून तयार झालेलं आहे. आता मी घेतलेलं आहे जिरं. जिरं मी पावशेर घेतलेलं आहे म्हणजे पाव किलो 250 ग्रॅम घेतलेलं आहे. हेही आपण एकदम छानपैकी भाजून तयार करायचं. एकदम छान भाजल्यामुळे खमंगसं टेस्ट येतं. तर मी ही एका प्लेट त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे ज्या प्लेटमध्ये तीळ होतं. तर आता मी शहाजिरं जे आहे ते भाजून घेते. शहाजिराचा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही एकदम छानपैकी भाजून घ्यायचं. तर मोहरी सांगायचं विसरलं होतं आणि मोहरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी तुम्ही शहाजिराचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे तोही आपण त्या प्लेटमध्ये मिक्स करणार आहोत. आणि आता आपण मोहरी भाजून घेऊया. मोहरीचं पण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. एकदम छान असं काळपट असा कलर येतो भाजल्यानंतर इथं पाहू शकताय. तर हेही आपले छानपैकी भाजून तयार झालेले आहेत आणि सुके सगळे मसाले मी अशा पद्धतीने एका ताटामध्ये ठेवलेलं आहे. हे मी साईडलाच ठेवते. आता हे पूर्णपणे गार होतं प्लेटमध्ये काढून ठेवल्यावर. तर आता आपण तेल घालून मसाले जे आहेत ते छानपैकी भाजणार आहोत. तर इथे मी एक चमचा तेल त्याच्यामध्ये 20 ग्रॅम इतकं मेथीची दाणे घातलेले आहेत आणि एका ताटामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. मेथीच्या दाण्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया छानपैकी तेलामध्ये. आणि जेव्हा ते भाजून तयार होतं तेव्हा ते अशा पद्धतीने तेल सगळं नितळायचं. जास्त तेल झालं तरी हे मसाले जे आहेत चटणी जी आहे ती व्यवस्थित होत नाही आणि कमी तेल पडलं तरी व्यवस्थित होत नाही. तर अशा पद्धतीने मी तेल नितळून जे मेथीची दाणे आहेत ते काढून घेतलेलं आहे. आता इथं मोठी वेलची किंवा मसाला वेलची मी घेतलेली आहे. त्याचाही रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ते चांगलंच तेलामध्ये फुलतात ते आणि काढून घ्यायचं व्यवस्थित फुलल्यानंतर अशा पद्धतीने. तर इथे माझ्याकडे त्रिफळं आहे ते पण आपण एकदम छानपैकी भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर मसाले आहेत जे मी तुम्हाला सगळे नावं सगळं मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करीन. तर इथे दगडफूल आहे. दगडफूल पण आपण 20 ग्रॅम घेतलेलं आहे तेही आपण एकदम छानपैकी तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं. इथं माझ्याकडे जायपत्री आणि रामपत्री असे दोन असतात ते दोन्ही घेतलेलं आहे. तर इथं आहे जायपत्री, त्याला आपण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया. हे असं हे छान असं फुलल्यासारखं दिसतं तेव्हा आपण हे मसाला जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर आपली जायपत्री जी आहे ती एकदम छानपैकी भाजून तयार झालेली आहे. ह्याला आपण तेलामधनं काढून घेऊया. तर इथं आहे रामपत्री. जायपत्री आणि रामपत्रीमध्ये फारसा फरक नसतो, थोडंसं कलरच थोडंसं रामपत्रीचा कमी असतो. तर हे दोन्ही मसाले आपण एकसारखे दिसतात दिसायला आणि थोडंसं वेगळं आहे नाव. आणि हे आपण व्यवस्थित भाजून तयार केलेलं आहे. तर मी तेल संपलेलं आहे तर आणखीन एक चमचा इतकं तेल घालून ते गरम करून घ्यायचं. आणि इथं माझ्याकडे चक्रीफूल आहे. तर हेही आपण तेलामध्ये एकदम छानपैकी भाजून घ्यायचं. प्रत्येक मसाले जे आहेत ते एकदम छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त एवढंच की मसाल्याचा कलर जास्त डार्क येतो जर जास्त आपले मसाले करपले तर. तर इथं माझ्याकडे नाकेश्वर होतं तेही मी व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि एकदम छानपैकी लालसर असं भाजायचं आहे, जास्त करपवायचं नाही कुठले मसाले. तर अशा पद्धतीने मी हे मसाले जे आहेत ते तळून तयार केलेलं आहे. आता मी दालचिनी घालते. दालचिनी पण 20 ग्रॅम इतकी आहे, 2 तोळं.
तर हे ही आपण एकदम छान पैकी तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि शक्य तितक मसाले जे आहेत ते थोडीशी लालसरच भाजायची, काळसर नाही, त्याच्यामुळे आपल्या चटणीला लालसर असा कलर येतो। तर इथं माझ्याकडे काळी मिरी आहे, तीही 20 ग्रामच आहे, तर तेही आपण छानपैकी भाजून घ्यायचं। जेव्हा आपण काळी मिरी भाजतो ते असं उडतात, त्याच्यामुळे तेल शक्यतो कमी वापरायचं। काळी मिरी त्याचप्रमाणे लवंग भाजताना, कारण ते खूप उडतं तेल आणि खूप चटका वगैरे बसण्याची शक्यता आहे। लवंग आहे इथं माझ्याकडे, तेही मी जवळपास 20 ग्राम घेतलेलं आहे, तेही एकदम छानपैकी तेलामध्ये फुलतं, त्याच्यामुळे आपण ते एकदम छानपैकी भाजून घ्यायचं। मी चमचा असं ठेवण्याचं कारण म्हणजे ते उडतं, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने जे आहे ते चमचा ठेवलेलं आहे। आणि एकदम छानपैकी फुगल्यानंतर आपल्याला हेही काढायचं आहे। बघू शकता लवंग आपलं किती छान फुललेलं आहे। तर इथं माझ्याकडे हिंग आहे, हिंग जे आहे ते जवळपास 10 ग्राम आहे आणि तेही मी इथं एकदम छानपैकी तेलामध्ये तळून घेते। आणि हिंग जरासं बारीक करायचं, हिंग पावडर करायचं। जेव्हा आपण हिंगाची अशा पद्धतीने चटणीमध्ये वापर करतो त्यावेळेस त्याची थोडीशी जाडसर असते, दगड असतं, दगड असल्यासारखं। तर इथं अशा पद्धतीने मसाले सगळे आपण तयार केलेले आहेत आणि हिंग एकदम छान तेलामध्ये फुलतो, तोही आपण काढून घ्यायचा। आतपर्यंत एकदम छान पैकी तळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तेही तेल निथळून काढून घ्यायचं। तर मी आणखीन थोडंसं तेल घालते आणि आता मी घालते ह्याच्यामध्ये हळद। हळद कुंड जे असतात, हळद असतात जे, ते आपण बारीक करून घ्यायचं खलबत्त्यामध्ये, मग नंतर तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचं। त्याचं कारण एवढं की ते आतपर्यंत तळलं जात नाही, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने केलं की जे आहे ते हळद एकदम छान आतपर्यंत तळलं जातं। तर इथं पाहू शकताय तळल्यानंतर अशा पद्धतीने झालेलं आहे। तर सगळ्यात शेवटी मी तमालपत्र घालते, म्हणजे तमालपत्राला सगळं हळदीचं तेल जे आहे ते लागतं, म्हणून मी अशा पद्धतीने एकदम छानपैकी तमालपत्र व्यवस्थित असं भाजून घेते। तर आपले मसाले मी अशा पद्धतीने सगळे भाजून घेतलेले आहेत, तुम्ही इथं पाहू शकता प्रत्येक मसाला जो आहे तो तुम्हाला दिसत असेल। आणि अशा पद्धतीने मी सगळे मसाले जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। तर तमालपत्रसुद्धा आपण एकदम छानपैकी भाजून तयार करून घ्यायचं आणि बघू शकताय सगळं हळदीचा कलर जो आहे तो आपल्या तमालपत्राला लागलेला आहे। आणि आता मी हे काढून घेते। तर सगळ्यात शेवटी आता मी खसखस जे आहे ते घालते। खसखसला तसं पाहिलं तर मी तेलामध्ये भाजायचं नाही, असंच भाजलं तरी चालतं। तर मी अशा पद्धतीने थोडंसं तेल घालून मग हे खसखस जे आहे ते भाजून घेतलेलं आहे। खसखस भाजताना एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे खसखस जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलं की त्या मसाल्याच्या ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। तर खसखस बारीक असतं, त्याच्यामुळे मी टिश्यूने अशा पद्धतीने जे आहे ते सगळं पुसून घेतलेलं आहे। तर मी आणखीन तेल घातलेलं आहे। आता मी भाजणार आहे खोबरं। तर धणं भाजून घ्यायचं, त्यासाठी मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला धणं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि सतत हात फिरवायचा। जर तुम्ही हाय फ्लेम वर भाजत असाल तर, लो टू मीडियम असलं तरी चालतं, पण सतत हात फिरवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी लगेच खोबरं घातलेलं आहे आणि धणं हे आपल्या अशा पद्धतीने भाजून तयार झालेलं आहे। तर मी धणं साईडला ठेवलेलं आहे आणि खोबरं जे आहे ते आपल्याला एकदम छान लालसर भाजून घ्यायचं आहे, काळसर नाही तर लालसर भाजून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकताय आपलं खोबरं जे आहे ते मी लालसर भाजून तयार केलेलं आहे। तर अशा पद्धतीने सगळं मी भाजून घेतलेलं आहे। आता आपण सगळ्यात शेवटी जो आहे तो कांदा भाजून घेणार आहोत आणि कांदा, तर इथं माझ्याकडे मी कांदा तळणार आहे आणि त्यासाठी मी तेल जे आहे ते खूप जास्त घेतलेलं आहे। जवळपास हे जे चंबू आहे ह्याच्याने मी 1.5 चंबू इतकं मी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल जे आहे ते नंतर आपल्याला वर्ण एखाद्या चटणीच्या तेलाची कुठली आवश्यकता नाही लागत, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने भरपूर असं कांद्यालाच तेल घातलेलं आहे। तर कांदा माझा 1 किलोला थोडंसं कमी आहे। तर हे आपल्याला एकदम छानपैकी तळून घ्यायचं आणि कांदा तळण्यासाठी जवळपास 20 ते 30 मिनिट लागू शकतात। सुरुवातीला तुम्ही एखाद्या वेळेस हाय फ्लेमवर जरी कांदा छानपैकी परतला तरी चालतं,
नाहीतर मग लो फ्लेमवर तुम्ही करू शकता। तर इथं पाहू शकता एवढंसं कांदा आपलं छान असं तयार झालेलं आहे। तर कांदा भाजलेलं कधी ओळखायचं, जेव्हा ह्याचं आरपार असं दिसल्यासारखं होतं आणि पूर्ण विरघळतं अशा वेळी कांदा आपला तयार झालेला आहे असं समजायचं। तर मी छानपैकी आरपार असं हे आपलं कांदा जो आहे तो गुलाबी एकदम छानपैकी तळून तयार झालेला आहे। किंवा तर तुम्ही वाळूनसुद्धा इथं कांद्याचा उपयोग करू शकता। कांदा चिरून त्याला 2 ते 3 दिवस उन्हात ठेवायचं, उन्हात ठेवून वाळवलं तर ते एकदम छानपैकी तळून घ्यायचं फक्त तेलामध्ये। ते तसंही केलं तरी चालतं किंवा असंही केलं तरी चालतं। तर मला कम्प्लीट मसाला भाजायला 1.5 तास वेळ लागलेला आहे, कारण की कांदा भाजायला थोडंसं वेळ लागतं आणि कांदा भाजून तयार झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी 1/2 किलो लसूण आणि 1/4 किलो अद्रक असं मी सोलून चिरून असं तयार केलेलं आहे, कढईमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे। जो आहे तो एकदम छानपैकी परतला गेलेला आहे। गॅस बंद करून घ्यायचं आणि आता आपले जवळपास सगळे मसाले भाजून तयार झालेले आहेत आणि चटणी जिथं कुटतात तिथं मी जाऊन ही चटणी जी आहे ते कुटून आणणार आहे आणि कोथिंबीरची पेंडी पण भरपूर होते तेही तुम्हाला दाखवणारच आहे मी आता। तर कांदा आपला गार होईल, पूर्णपणे गार झाला की मी जाणार आहे चटणी कांडक तिथे आणि एकदा मी खाली तुम्हाला दाखवते मी काय काय कसं कसं केलेलं आहे। आता मी इथे डब्यामध्ये अशा पद्धतीने सगळे मसाले तळलेले घातलेले आहेत आणि इथे तीळ आहे, त्याचप्रमाणे जिरं, शहाजिरं, मोहरी, ते सुके बिना तेलाची मसाले आहेत ते। आणि इथं मी खोबरं भाजून केलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे हे खोबरं जे आहे ते शेवटी घातलं जातं। आणि इथं लसूण आहे 1/2 किलो लसूण, त्याचप्रमाणे 1/4 किलो जे आहे आलं आहे तेही मी अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेलं आहे आणि हे पण मी बाजूला ठेवलेलं आहे धनं। आणि इथं बघू शकताय माझं कोथिंबीर आहे, जवळपास 2 जोडी कोथिंबीर मी अशा पद्धतीने धुऊन वगैरे ठेवलेलं आहे आणि हे नुसतं हाताने तोडून मी नंतर सगळ्या शेवटी घालतात त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। तर आणि सगळ्या शेवटी जे आहे मी ह्याच्यावर जे आपण कांदा भाजून घेतलेला आहे कांदा एवढासाच झालेला आहे आणि अशा पद्धतीने तेल सुटलेलं आहे, तेल असं बाहेर जे तेल आहे ते बाजूला होतं। तर इथं पाहू शकताय माझा डबा जो आहे तो मी रेडी केलेला आहे, ते आता मी सगळं डबा रेडी केलेला आहे आणि तुम्हाला मिरच्या पण दाखवते। मिरच्या पण मी तिथं वाळवायला ठेवलेल्या आहेत, मिरच्या वाळून तयार झालेल्या आहेत आणि आता मी निघाले आहे। तर घरी आल्यावर डबा मी ओपन केला आणि चटणी पण भरपूर झालेली आहे आणि अशा पद्धतीने चटणीचा कलरही खूप मस्त आलेला आहे आणि टेस्टी पण झाली। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर अशा पद्धतीने एखाद्या भरणीमध्ये तुम्ही हा जसा साठवणीचा मसाला आहे तो भरून त्याला ठेवू शकता आणि एकदम छानपैकी याला स्टोअर करून वर्षभर तुम्ही वापरू शकता। बाय फ्रेंड्स, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।